विषय आवडीचा माणूस निवडीचा प्रश्न होता फक्त तात्यांच्या सवडीचा चला तर मग तात्यांच्या लव्ह लाईफ वर प्रकाश टाकू हॅलो हॅलो कॅमेरा चेक हॅलो कॅमेरा चेक वेलकम विषय काय क्या हे काय लाजायचं वय राहिला का आता माझ्या माग काय गणगन आहे तुला काय माहिती आहे का, का? तिकडं ताडीचे तीन ट्रक त्या बऱ्याच्या माणसाने आंबे घाटात लुटलेत अफगाणिस्तानात आफू उगाना सौदीत हिरीला सात आडवे बोर मारले तुला सांगतो नुसता फुफाटा निघाला तानझानियात काय झुनका भाकर केंद्रच बंद पडले आयला स्वित्झरलँडच्या ट्रिपला जायचा बजेट काढला होता पार नागालँडला जायची वेळ आली तू काय नावासारखे भिकारी प्रश्न विचारू राहिला रे काय तरुणायला भिडल बिडल असा काय विचार की त्या बाब्यासारखं कोपरापासून हात जोडून माफी मागतो रोनाल्ड तुझी कोपरापासून तुझं विषयांतर केलं सांग जगाला डोनाल्ड बेधडकपणे तुझ्या पहिल्या प्रेमाविषयी डोनू दादा बघ भिक्या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण माझ्या बाबतीत जर म्हणलं तर त्या स्त्रीच्या भावाचा पाय होता तुला सांगतोय बिक्या आर काय हल्लाय मला त्याने मग उम्... तुला सांगतो बिक्या प्रेमाच्या राज्यातील रहिवासी रुढीच्या पोलिसांना घाबरत नाहीत आता पण शिथलीलाच मी नको होतो तर कशाला बळजबरी करायच्या मी इतका हँडसम माणूस मी तुला सांगतो तोंडावर नाही म्हणली राव मला त्याच्यानंतर मी ठरवलं की आता हिला राष्ट्राध्यक्ष होऊनच दाखवतो त्याच्यानंतर किती पोरी आल्या तुला काय सांगू मी सुरेखा आली शांता आली शेवांता आली कमळी आरे अरे भागूला तर मी तोंडावर नाही म्हणलोड हे झालं तुझ्या पहिल्या प्रेमाविषयी पण आता मला तुझ्या कॉलेज जीवनामधल्या तुझ्या प्रेमाच्या आठवणीविषयी मला तू सांग डोनू दादा तुझ्या शब्दामध्ये भागुला नाही म्हणलो तिनं माझ्या घरच्या समोरच्याच येड्या बाबळीच्या फांदीला लटकून जीव द्यायचा प्रयत्न केलाय आर तिच्या वजनाने ती फांदी तुटली पडली ना खाली तिचा खर्च हे माझ्या बापालाच करावा लागला काय सांगू तुला आता नंतर त्याच्यावरच ती थांबली नाही तर तिने घरात जाऊन विष पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला पण तिच्या हाताला लागली हातभट्टीची बाटली आणि काय झालंय मग ती हातभट्टी पिऊन आली माझ्या घरासमोरच तिने राडा घातलाय सांगतोय तुला मग काय लोकांनी घरावर दगडपेक केली माझ्या त्याच्यात घराचं नुकसान झालं गोठ्याचं नुकसान झालं म्हशीचं नुकसान झालं आरा तुला सांगतो माया बापाचं नुकसान झालं दगडफेकीत पार आमच्या चंद्रीच्या चे, चे, डाव्या खुराला दुखापत झाली काय सांगू तुला बाप तिकडं धारा काढत होता लोकांनी बापालाही काय चोपलाय तुला सांगतो लोकांनी आधी बापाला चोपला मग बापाने मला चोपलाय तुला काय वाटतं हे काय तोंड असं उगीच लाल झालंय का माझं एक वेळ बापावरचा अन्याय सहन करीन तुला सांगतो पण चंद्री म्हशीवरचा अजिबात नाही काय जेव लावायची राहू मला ती फक्त मलाच धार काढू दिली तिने आयुष्यभर बास म्हणला आता झालं तेवढं तोंड लाल फार झालं आता हे धंदे बंद करायचे मग काय देशी दूध संघाचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालो पुढचा प्रवास आता तुला दिसतोयच तुझा किस्सा पण माझी लव लाईफ सांगताना माझं काळी तीळ तीळ तुटते डोनाल्ड या ठिकाणी मी रात्री गोधडीमध्ये रात्र रात्र शॅटिंग करायचो सकाळचं बुलेटिंग सांगताना माझ्या डोळ्यासमोर माझे हात सुद्धा सुजलेले असायचे डोनाल्ड माझे सहकारी तर माझ्यावर संशय होऊ लागले होते एकदा आनंदाच्या परमोक्ष शनी अँजल डॅनीला मी व्हिडिओ कॉल केला डोनाल्ड आणि तिकून तिने उचलला देखील पण माझी दातखिळीच बसली डोनाल्ड जेव्हा तुझा तो लालबुंद चेहरा माझ्या डोळ्यासमोर हो आला जेव्हा मला कळलं की ती अँजल डॅनी म्हणजे तू डोनाल्ड आहेस तिथूनच उठलो मी रात्रीतच त्या मोबाईलला सिम कार्डला विस्टन उसासोबत उभा जाळला आणि माझ्या जा भावनांना सुद्धा जाळून टाकलं सॉरी भिकू तुझ्या भावना दुखावल्याबद्दल पण खरं सांगतो हा हजारो पोरांना मी याड लावलाय रे हाऊशी डोनाबाईने तरुणांबरोबर फार म्हाताऱ्यांना पण वेड लावलं तिच्या नादानं ना नोकी अकराशे वाल्यांनी पण अँड्रॉइड घेतलेत काय सांगू आता तुला तिच्या प्रोफाईलला ठेवलेल्या तुळशीच्या डीपीला लोक नाईस डीपी यू धूर धूर म्हणून कमेंट करू लागलेत आता काय सांगू आणि आता हायचा किस्सा तुला आवर्जून सांगतो जसं म्हणतात ना की गरज ही शोधाची जन्य आहे तशीच आपल्याशी कोणतीही मुलगी चॅट करत नाही या खंतीत आम्ही नवीन शक्कल लढवली तुला सांगतो मी सुंदर मुलींना आधी हाय पाठवायचो त्यांचं रिटर्न हाय आलं की वरचं स्वतःचं हाय डिलीट करून हॅलो आय हॅव अ गर्लफ्रेंड टाकून त्याच्या स्क्रीनशॉटचे फ्लेक्स मी चौकात चौकात लावायचो यावरच माझी गोडदोड काही थांबली नाही तर थोडासा हुरूप आल्यानंतर दुसरं सीम मुलीच्या नावाने घेऊन दोन दोन व्हॉट्सअप उघडली आणि डाव्या हातात मी आणि उजव्या हातात ती असं समीकरण जुळवत अनेक मादक चॅट घडून आणले त्याचे स्क्रीनशॉट खेचून त्याचे फ्लेक्स देशाविदेशात प्रसिद्ध केले यानंतरच मला थुकरटवाडीच्या जगप्रसिद्ध जोशीले प्रेमी संघटनेने प्रेम विशारद ही पदवी देऊन अरे वा डोनाल्ड तू पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आलास आणि तुझ्या आठवणींना उजळा देत समस्त युवा वर्गासाठीचा हा मुद्दा तू मनमोकळेपणाने मांडलास त्याबद्दल फार फार आभार आणि मी भिकाजी तुम्हा सर्वांची रजा घेतो पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा